माझा असल्या कुठच्याही नामांतराला माझा विरोध आहे आणि मी माझ्या पक्ष स्थापनेच्या पहिल्या सभेमध्ये मी ही गोष्ट जाहीरपणे सांगितली होती की हे स्वतःच्या नुसत्या राजकारणासाठी म्हणून स्वार्थासाठी असली नामांतराच्या गोष्टी करायच्या, महापुरुषांची नावं घ्यायची आणि बस त्याच्यातनं माती भडकवत ठेवायची, माती भडकवत राहणार, त्याच्यातनं डोकी फोडायची, एवढाच फक्त याच्या मागे उद्देश आहे किंवा उद्योग आहे आणि दुसऱ्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. मग आपण इतक्या मोठ्या लोकांना आपण इतकं छोटं का करतो आहोत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. मग कुठच्या तरी रस्त्याला नावं द्यायची आणि गल्ल्या कोच्यांना नावं द्यायची अशा काहीतरी गोष्टी करत बसायच्या. मग बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्व, इतकं महान मोठं व्यक्तिमत्व, त्यांच्यासाठी म्हणून एका रेल्वे स्टेशनसाठी म्हणून झगडा करावा याच्यासारखं दुर्दैवने. मग हे सगळे नेते राज्यकर्ते जेव्हा परदेशामध्ये जातात, अमेरिकेमध्ये सारख्या देशामध्ये जातात, तिकडे लिंकन मेमोरियल बघा तुम्ही, अशी कुठची गोष्ट बाबासाहेबांच्या नावाने करतायत का? छत्रपती शिवरायांच्या नावाने काही करतायत का? रस्ता दिसला की नाव, त्याच्यामध्ये राजकारण, एवढाच फक्त उद्योग. आणि हा कुठच्या व्यक्तीला, म्हणजे माझा कुठच्या नामांतर, म्हणजे कुठच्या व्यक्तीला हा विरोध नाही, विरोध आहे हा नामांतराला विरोध आहे. म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळीमध्ये माझ्या आजोबा तर पुढे होते, त्यांची पुस्तकं तुम्ही वाचली असेल. परंतु उद्या समजा अशा प्रकारचं कुठचं तरी नाव बदलून माझ्या आजोबांचं जरी नाव द्यायचं ठरवलं तरी त्याला माझा विरोध असेल, माझी भूमिका मी रेटूनच घेणार. याचात बाबासाहेब आंबेडकरांचा विषय येत नाही, याच्यात छत्रपती शिवरायांचा विषय येत नाही, याच्यात कुठच्याही महापुरुषांचा विषय येत नाही. ही पद्धत घाणेरडी आहे. या अशा प्रकारचं राजकारण करण्याची पद्धत जी आहे ना, ही घाणेरडी आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेनेच ही ठेचून काढणं गरजेचं आहे. त्यांनी काय म्हणून ठेवलंय, त्यांनी काय लिहून ठेवलंय, त्यांनी काय बोलून ठेवलंय, त्या वाचायच्या नाहीत, त्या आत्मसात करायच्या नाहीत, त्याच्याबद्दल काही चर्चा करायची नाही, फक्त नावाची चर्चा करत बसायची आणि हा खेळ करत बसायचा. किरकोळ गोष्टींसाठी महापुरुषांची नावं घेऊन हे राजकारण करतात. मध्यंतरी मी पुण्याला गेलो असताना तिथे ते जिथे तो विश्राम बागवाडा आहे, सहज जाताना मी गाडीतनं पाहिलं आणि समोर एक पाटी दिसली. साधा रस्ता हा तो, त्या रस्त्याला नाव काय? छत्रपती शिवाजी महाराज पथ. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवरायांना तुम्ही ह्या लेवलला आणलं? म्हणजे ज्यांच्यामुळे या महाराष्ट्राची ओळख आहे त्या छत्रपतींचं नाव तुम्ही अशा कुठच्या गल्ली बोळांना देता? याचं कारण हे कोणीतरी नगरसेवक आमदार आणि हे असले कोणीतरी राजकारण करत बसायचं. त्या खरं तर एनसीपीला आता एवढी जर खुमखुमी आहे ना, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जेवढ्या चलनी नोटा आहेत त्याच्यावरती आपण महात्मा गांधींचा फोटो बघतो, बरोबर आहे? हजारच्या नोटेवरती, शंभरच्या नोटेवरती, पाचशेच्या नोटेवरती. आज जेवढे महाराष्ट्रातले खासदार आहेत ना, त्या महाराष्ट्रातल्या खासदारांनी तिथे लोकसभेमध्ये मागणी करावी, मागणी जोरदार लावून धरावी. पवारसाहेबांचं एवढं वजन आहे तिकडे, या सगळ्याच लोकांचं वजन आहे. मग किमान 500 नोटेवरती बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणावं, फोटो आणावा. ज्या दर्जाचे हे सगळे लोक नेते आहेत, या ज्या दर्जाचे हे महापुरुष आहेत, त्यांचा तसाच मान राखला गेला पाहिजे ना. कुठचं रेल्वे स्टेशन, कुठची तरी गल्ली, कुठचा तरी रस्ता, ही कसली नावांची पद्धत? बांद्रा बांद्रे वरळी ब्रिज झाला, त्याला पण काय, एक तर राजीव गांधी नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव. अहो हा इथला जो जुना कॅडेल रोड जो होता त्याला वीर सावरकरांचं नाव दिलंय ना, आमच्या सावरकरांचं नाव ह्या रस्त्याला दिलेलं आहे ना, परत ब्रिजला. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतकी लोक जन्माला आली, इतके थोर पुरुष जन्माला आले, थोर लोक जन्माला आले, त्यांची नावं देता येत नाही. या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सर्वात अग्रगण्य पुढे असलेले आचार्य अत्र्यांचं नाव देता येत नाही तुम्हाला? इतकी लोक होऊन गेली, त्यांची आठवण ठेवण्यासाठी म्हणून अशा अनेक ज्या काही प्रकल्प होतात त्यांना तुम्हाला नावं देता येत नाही. एक ठराविक 4-5 नावांच्या वरती राजकारण करत बसायचं, ह्याच्या पलीकडे काही नावच नाहीत आपल्याकडे महाराष्ट्रात. म्हणजे आत्ता पण तुम्ही जर बघितलं आठवलेंच्या ज्या कोलांटेवड्या चालू आहेत आत्ता, या सगळ्या याच्यामध्ये जर समजा तुम्ही बघितलं ते काय बोलतात काय,
आम्हाला तिकडे सत्तेचा वाटा मिळाला नाही म्हणून आम्ही इकडे आलो, म्हणजे तुमचाच विषय ना, दलित बांधवांचा दलित भगिनींचा विषय नाहीये, तुम्हाला सत्तेत वाटा पाहिजे, तुम्हाला मंत्रीपद पाहिजे, तुम्हाला आमदार व्हायचे, तुम्हाला खासदार व्हायचे, दलित बांधव आहे तिकडेच आहे, दलित भगिनी आहे तिकडेच आहे, त्यांच्या करिअरसाठी कोणी काय बोलत नाही, त्यांच्या शिक्षणासाठी कोणी काय बोलत नाही, त्याच्यासाठी काही वेगळ्या संस्था काढाव्यात याच्या ह्या गोष्टी डोक्यात येत नाही, एवढे फक्त उद्योग करायचे, ह्याच्यात दलित बांधवांचा दलित भगिनींचा दलित मातांचा किंवा कोणाचाही याच्यामध्ये कोणाचा काही संबंध नाही, हे फक्त राजकारण करत बसणं। आणि आज दलित बांधव दलित माता भगिनी आज माझ्या मागे अनेक मोठ्या प्रमाणावरती आहेत, बरोबर माझ्या माझी ही भूमिका मी माझ्या पहिल्या सभेमध्ये मांडली होती, हा कुठच्या व्यक्तीला विरोध नसून हा माझ्या प्रवृत्तीला विरोध आहे। राज ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनाही एक टोला मारला। रिडल्स इन हिंदुइझम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा वाद जेव्हा निर्माण झाला तेव्हा आता राष्ट्रवादीत असलेल्या छगन भुजबळांनी शिवसेनेत असताना हुतात्मा चौकात जाऊन गोमूत्र शिंपडलं होतं याची आठवण राज ठाकरेंनी करून दिली। प्रश्न असा आहे, ज्यावेळेला रिडल्स वरती ज्यावेळेला मोर्चा निघाला होता ज्या हुतात्मा चौकामध्ये, त्या हुतात्मा चौक गंगा तुमच्या त्या गोमूत्राने शिंपडून स्वच्छ केला होता, ते छगन भुजबळाच एनसीबी मध्ये वेळ का, हे प्रश्न जाऊन त्यांना विचारा जरा भुजबळांना की तुम्ही महापौर असताना तो गोमूत्र शिंपडून तो परिसर स्वच्छ केला होता, तो कशासाठी केला होता? भुजबळांचं स्पष्टीकरण होतं की गोमूत्र नव्हतं, मी पाणी वापरलं होतं। कशासाठी गोमूत्र नसेल, पाणी, पाण्याने कशासाठी स्वच्छ केलं? इतके मोर्चे निघाले आजपर्यंत, प्रत्येक वेळेला काय साफसफाईचं काम भुजबळांकडे होतं का? मग त्याच मोर्चेच्या वेळेला कसं काही झालं? सो त्याच्यामुळे एनसीपीला किती यांच्याबद्दल आपुलकी आणि भावना आहेत काय ते आपल्याला माहितीच असेल, सो जाऊन त्यांना हे प्रश्न विचार। भुजबळ यांनी ताबडतोबीने राज ठाकरे यांचा हा आरोप खोडून काढला। आयबीएन लोकमतशी फोनवरून प्रतिक्रिया देताना ते काय म्हणाले ते पाहूया। ते मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी राज किंवा आता हे राजच्या फार लहान होते, राज म्हणा उद्धव म्हणा अशी मंडळी जे आता जे बोलतात शिवसेनेतली किंवा इकडची ती फार लहान होती। त्यांना अगोदर ही माहिती पाहिजे की छगन भुजबळ महापौर कुठल्या सालामध्ये होते, की त्यावेळेला शिवसेनेच्या विरोधात जो मोर्चा निघाला होता त्यावेळेला काही लोकांनी तिथे जाऊन त्या हुतात्मा स्मारकावरच्या जे हुतात्म्यांची नावं वगैरे होती ती नावं वगैरे अशी उकळून काढली होती किंवा काही घाण केली होती, त्याच्यामध्ये त्या हुतात्म्यामध्ये दलित होते, सवर्ण होते, सगळेच होते बिचारे, परंतु काही का असेल ना, पण त्याचं थोडस जे नासधूस झाले होते आणि त्यासाठी जे आहे त्यावेळेचे महापौर काही लोकांना तिथे घेऊन गेले, त्यांनी तिथली साफसफाई केली, फुलं वगैरे वाहिली आणि त्यावेळेला बऱ्याच वेळानंतर मी तिथे पोहोचलो, मी तिथे त्यावेळेनंतर गेलो ते खरं आणि जाणं स्वाभाविक होतं, कारण ते हुतात्मा स्मारकाचं जे नवीन शिल्प जे आहे जे नावं वगैरे लावण्याचा कार्यक्रम होता हुतात्म्यांची तो माझ्या कार्यकाळात झाला होता, त्यामुळे मी जाणं स्वाभाविक होतं। अर्थात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यावेळेला राजकारणात फारसं नसलेल्या राजला किंवा इतर लोकांना काही माहीत असण्याची काही शक्यता नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडून ह्या थोड्याशा ज्या चुका होत आहेत तर ठीक आहे, आता आपल्या त्यांना नजरेस आणून दिल्यानंतर काही बोलत असतील कारण नसताना, तर मग त्याला आपल्याला दुसरं उत्तर जे आहे देता येईल। तोपर्यंत मी जे आहे फक्त निदर्शनच आणून देतो की ही परिस्थिती ही आहे, कारण रेकॉर्ड तर नक्कीच आहे ना, महापौर मी किती सालात झालो आणि किती सालामध्ये माझं महापौर पद गेलं ते। भुजबळ यांच्या या प्रतिक्रियेवर राज ठाकरे यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली, काय म्हटलंय ते पाहूया। मला असं वाटतं की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी त्याला लहान होतो, आता मला असं वाटतं कधी ना कधी भुजबळही लहान असतील, ते काय असे एकदम 50 वर्षाच्या जन्माला नाही आले, आणि मी ज्याला लहान होतो असं त्यांचं जे म्हणणं आहे ती आता एक 18-19-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा इतरांनी हे सांगावं ना की त्यावेळेला पुढाकार कोणी घेतला होता, भुजबळांनी घेतला नव्हता, अजून कोणी घेतला होता? आत्ता भुजबळ जे काय मी जे ऐकलं तुमच्याकडे जे काय वळवून वळवून ह्या साली हे होतं या साली हे होतं, भुजबळांनी सांगावं किंवा शिवसेनेच्या नेत्या माननीय बाळासाहेबांना विचारावं ही गोष्ट कोणी केली होती, ही स्पष्ट होईलच मला असं वाटतं की वर्तमानपत्राचे रेकॉर्ड असतील, ते रेकॉर्ड तपासा तुम्ही,
त्या रेकॉर्डमध्ये कळेल. आजचा हा काही विषय नाहीये, प्रश्न असा आहे की यांना किती या गोष्टींबद्दलची आत्मीयता आहे हे मला याच्यातून सांगायचं होतं. आणि ज्या वेळेला मी ते जेव्हा मला म्हणतात की त्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला मी राजकीय व्यंगचित्र काढत होतो, त्याच्यामुळे मला माहिती आहेत की कुठच्या वेळेला कुठच्या घटना घडलेल्या आहेत त्या. त्याच्यामुळे या भानगडीत भुजबळांनी पडू नये आणि मला असं वाटतं तपासून पाहावं. अशा प्रकारे राजकीय वादाला सुरुवात झालेली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पद्धतीने आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिलेली आहे, पण शिवशक्ती भीमशक्ती युतीची दखल त्याआधी काँग्रेस आघाडीला आणि विशेषतः राष्ट्रवादीला घ्यावी लागली आहे असं दिसतंय. त्यामुळेच दादर स्टेशनला चैत्यभूमी असं नाव देण्याची जुनी मागणी राष्ट्रवादीने पुन्हा एकदा रेटली आहे. आत्तापर्यंत रामदास आठवले हे काँग्रेस आघाडीमध्ये होते, राष्ट्रवादीच्या जवळ होते ते, आता त्यांनी शिवसेनेला साथ द्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनं दलित मागासवर्गीयांची मतं मिळवण्यासाठी हे प्रयत्न नव्याने सुरू केलेत. येत्या 10 जूनला राष्ट्रवादीचा मुंबईत मेळावा होणार आहे. त्यात मागासवर्गीयांसाठी आर्थिक आणि शैक्षणिक मागण्यांची सनद मागणी मांडली जाणार आहे आणि त्यामध्ये दादरच्या नामांतराची मागणीही असणार आहे. या समितीने जी सनद तयार करायची त्याबाबतचे चर्चा त्याबाबतच्या मिटिंग्स या सातत्यानं होत आहेत. या मिटिंगच्या माध्यमातून एक मसुदा यासाठी तयार केला जाईल आणि तो मसुदा मग मान्यतेसाठी केंद्रीय कार्यकारिणीच्या समोर ठेवण्यात येईल. केंद्रीय कार्यकारिणीने याला मान्यता दिल्यानंतर या सनदीमध्ये काय याची अधिकृतरित्या घोषणा आम्ही त्या निमित्तानं करू. अद्याप आज तरी कुठच्याही पद्धतीच्या अधिकृत घोषणा पक्षाच्या वतीनं या सनदीच्या बाबतीत केली गेलेली नाही हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. अधिकृत घोषणा केली गेलेली नाही पण करू आम्ही, आणि ती अशासाठी करू की शिवशक्ती भीमशक्ती युतीच्या पार्श्वभूमीवर दलितांची मतं आम्हाला हवी आहेत. पण राष्ट्रवादीच्या या सनदेमध्ये नेमकं काय असणार आहे ते जरा आपण बघूया. बघा, त्यांची पहिली मागणी आहे दादर स्टेशनला चैत्यभूमी असं नाव द्यावं. राज्य सरकारनं तसा प्रस्ताव केंद्राला पाठवावा. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचं स्मारक व्हावं. क्रांतीवीर उस्ताद लहुजी साळवे यांचं स्मारक बांधावं. संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ बनवावं. संत रोहिदासांची जयंती राज्य सरकारनं साजरी करावी. आणि राष्ट्रवादी हे करत असताना काँग्रेस कशी शांत बसेल या नामांतराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न आज काँग्रेसने केला. चैत्यभूमी स्टेशनच्या नामांतराची मागणी मूळ मागणी काँग्रेसचीच आहे, त्याला सगळीकडून पाठिंबा मिळतो ही चांगली बाब आहे असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीला लगावला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं काँग्रेसच्या वतीनं वर्षभर सामाजिक समता वर्ष साजरं केलं जाते. त्यासाठी प्रदेश काँग्रेसनं खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक समता समिती स्थापन केली आहे. या समितीनं राज्य सरकारला 60 शिफारसी केल्या आहेत. या समितीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीची मागणी राज्य सरकारकडे काँग्रेस पक्षानं केली आहे असंही माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं. या संदर्भाची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने यापूर्वीच केलेली होती आणि त्याचा उल्लेख सुद्धा वर्तमानपत्रामधून आला होता याची माहिती आपल्या सर्वांना असावी. त्यामुळं त्या ठिकाणी अशा प्रकारचं नाव दिल्या जावं हे सुरुवातीपासूनचीच काँग्रेसची मागणी आहे आणि ती भूमिका आहे. त्यामुळं त्याला आणखी कोणाची पुष्टी मिळत असेल, कोणा मागणी आणखी वाढत असेल तर आमचं समर्थनच आहे, त्याला वेगळी भूमिका घेण्याचं कारण.